नमस्कार मंडळी, मी सुरज करंट लग्न मराठी मीडियावर माझा यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आम्ही आता आपला स्टार पडवा पुरस्कार 24 रेड कार्पेटवर करताना हेल्थ पण आपल्याला त्याचा विचार करा. आणि शूटिंगचं शेड्यूल असं असतं की सकाळी 7 ते रात्री 10 मी नाही करत, पण बाकीचे कलाकार जे करतात ते खूप चुकून जातात. आणि त्यामुळे जेव्हा हा सोहळा अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला जातो कलाकारांनी, तेव्हा त्याचा केवढं रिलॅक्सेशन असतं कलाकारांना त्याचं त्यांना तुम्हाला सांगता येणार की एवढा किंवा एवढा आनंद मिळतो किंवा असं नाही, तुम्हाला त्याला लिमिट नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सोहळ्यामुळे रिफ्रेश होतो कलाकार आणि पुन्हा पुन्हा नव्याने मेहनत करत आहे. स्टार प्रवाहामध्ये काम करणं माझ्या अभिमानाचं बघतो. आपल्याला अभिमान वाटावा की आपण स्टार प्रवाह, मी अभिमानाने सांगतो की मी स्टार प्रवाह का, कारण स्टार प्रवाहावर मी बऱ्याच सिरियल बऱ्याच नाही बऱ्याच आणि वेगळ्या भूमिका करण्याची संधी मला स्टार प्रवाहने आणि वेगळ्या करताना सुद्धा आव्हानात्मक भूमिका करण्याची संधी मिळते. त्यामुळे आपली वाहिनी असं वाटतं स्टार प्रवाहची वाहिनी, आता माझी मुलगी पण स्टार, त्यामुळे आमच्या घरगुती घरात स्टार प्रवाह बघितलं. पण नाही स्टार प्रवाहने दिलेला आहे मी ॲक्टमध्ये आज विचार पण तोच पुढे कंटिन्यू कारण तिकडे टीम असते. नाही नाही अजिबात नाही, स्वतःच्या स्वतः ठरवतो, त्याचे डिझायनर्स आहेत, त्याचे स्वतःच्या कल्पना आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने तो करत असतो आणि वेगळं करतो, त्याचा एक ड्रेस रिपीट होतो, त्यामुळे आणि त्याची स्टाईल आहे लहानपणापासून स्टाईल. बोलायला पटेल बरेच लोक बोलतात की याचे वडील इथे आहेत म्हणून इथे करतात, त्याचे वडील ते आहेत म्हणून करतात, पण मी असं म्हणतो की सुतारचा मुलगा जर सुतार झाला तर तुम्ही ऑब्जेक्शन नाही घ्या, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर ते काही नेपोटिझम नाही, वकिलाचा मुलगा वकील झाला तर ते नेपोटिझम नाही, कलाकारांचा मुलगा कलाकार झाला तर ते नेपोटिझम. म्हणजे हा मला खरंच म्हणजे हे उदासीनेतून निर्माण झालेले प्रश्न आहे, जेव्हा असं कोणतरी बोलतं ते उदासीनेतून बाहेर आले, जो खरोखरच टॅलेंट असेल तर कोणाचा बाप किंवा मुलगा असण्याची गरज. आणि मी उलटा प्रश्न विचारेन, जर शुभंकर जर माझा मुलगा नसता तर तुम्ही काय केलं असतं, मिळालीच असते ना कामं. आणि त्यांनी जी की कामं मिळवली आहे ती स्वतःच्या जीवावर स्वतःच्या टॅलेंटवर मिळवली, मी कुठेही त्याचा रेफरन्स दिलेला नाही त्याला माझा, आणि त्यांनी स्वतःच्या जीवावर त्याचा मला अभिनंदन. त्यामुळे नेपोटिझम नेपोटिझम बोलणारे त्यांना बोलू दे, कारण ते बोलणारे शेवटी नैराश्य कुठे बोलतात ते चान्स मिळत नाही त्यामुळे ते बोलतात, पण जो खरोखर टॅलेंटेड असेल कोणाचा मुलगा असेल मुलगी असेल आणि लोकं ठरवतात, जरी तो कुठलाही नटाचा मुलगा असेल तरी तो लोकं ठरवतात की हा किंमत त्याला मिळू शकते का, मग बोलकीने मिळतात माझ्याबद्दल तसं नाही घडलं माझ्या मुलाची मृत्यू घडलं नाही, पण ती मुलं काम करतात पण काही दिवसांनी जातात ते लोकं ठरवतात की अच्छा बाय पण एवढे जातात. हो मी म्हणजे काय मी 2 महिने घरी असलो तरी मी फोन करतो आणि मला मिळालीच कामाची, फोन केल्यानंतर असं वाटतं की मी खूप बिझी आहे काम नसतं म्हणून फोन विचारत नाही, पण
किंवा जेव्हा मी रिकामा वेळ असतो, रिकामा समजा एखादी सिरियल बंद तर ही सिरियल दुसरी सिरियल चालू येतो आणि मध्ये खूप गॅप असतो. पण ती मिळवण्यासाठी आम्हाला अजूनही चालू करावी लागते, आम्हाला फोन करावा लागतो. अरे मी काय अमिताभ बच्चनने पण फोन केला आहे त्यामुळे ते करायला लागतं. कला करता लोक विचारतात म्हणून आम्ही कला करतो, त्यामुळे लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्हाला काही ना काहीतरी संध्या दिला. लहान मुलांबरोबर आजी आजी आजोबा आणि आजी आजोबा आणि नातवंड असा तो ॲक्ट आहे, खूप टचिंग ॲक्ट आहे, म्हणजे टच होणार असा ॲक्ट आहे. आनंदच आहे, मजा येते. पण आजोबा नातवंड आजी नात त्यांचे डान्स आहे खूप हळवा विषय आहे. कारण आजोबाचा पहिला शेवटचा मित्र म्हणजे नातवंड, नातवंड नातवंडाचा पहिला मित्र म्हणजे आजोबा. चालताना म्हणजे आपण त्याला मराठीत लाल सतरंजी म्हणतो, कारण मराठी कार्यक्रमात आपण म्हणतो रेड कार्पेट वगैरे. ॲक्च्युली जर मराठीत म्हटलं तर ते लाल सतरंजी, आणि त्याच्यावर कोणालाही फिरायला बसायला आनंद आम्ही सतरंजी आपल्या. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.